आपले पर्सनल इगो इतके मोठे आहेत का की त्यापुढे आपल्याला आपल्या श्रावणीचं सुख तुच्छ वाटाव? नाही बाब, त्या निखिलने पूर्वाची बातमी देवरामला दिली असेल आणि त्यामुळे हे सगळं पुढचं घडलं असेल. आय अग्री, तरी मी त्याला माफ करायला तयार आहे बाबा. चुकीच्या गोष्टीला कधी ना कधी वाचा फुटतेच, ती त्याच्या मार्गानं फुटली. पण म्हणून आता त्यासाठी मी श्रावणीचा त्याग करायला तयार नाही आहे. आबा, बोला ना तुम्ही. मग त्या दोघांनाही आपण परत आपल्या घरी आणायला हवं. माफ करू, आता तिच्याबरोबर निखिलही आपला झाला की नाही ते मान्य आहे. रसत्या, माझीच मुलगी ती, ती येणार नाही. वागतंय पोरकटासारखे, पण आतून ताट कण्याची आहे ती. एकदा ज्या गोष्टीकडे पाठ फिरवली त्या गोष्टीच्या वाट्याला ढुंकूनही जाणार नाही ती. म्हणूनच मला आश्चर्य वाटत की निखिल तिच्या आयुष्यात पुन्हा कसा आला. ते मला काही कळत नाही आबा. मला वाटत तुम्ही एकदा तिच्याकडे जा, तिला पोटाशी घ्या, बघा ती नक्की विरघळेल, नक्की. आता आणखी दुःख पसवायची ताकद आपल्या कोणातच नाही आहे, माझ्यात तरी नक्कीच नाही. पाहूया, भेटेन मी. लेकीकडे कसला आलाय मान सन्मान. जाईन मी तिच्याकडे. चल निघूया. अरे श्री, ये ना. श्रावणी आहे. तू श्रावणीला भेटायला आलेस? नाही तसं नाही, पण नाही नाही, आय कॅन अंडरस्टँड. श्रावणी, श्री आलाय तुला भेटायला, ये ना. आली बघ, ये. श्री, तू यावेळी इथे यावं लागलं. मला एक सांग, तू बस, मी कॉफी टाक. एक मिनिट श्रावणी, तू काच विषय टाळू नकोस. मला सांग, काल तू इंटरव्ह्यूला का गेली नाहीस? मला नव्हतं जायचं. काय? अरे निखिल, ही बघ काय मूर्खासारखं बडबडते. तुम्ही नेमकं कुठल्या विषयावर बोलताय हे मला ठाऊक नाही आहे, आणि का असावं? दोन मित्रांमध्ये काही प्रायव्हेट गोष्टी असू शकतात, नाही का? अरे कसलं प्रायव्हेट? मी हिचं एका पेपरमध्ये नाव सुचवलं होतं, तेही हिला कामावर घ्यायला तयार होते. फक्त हिनी त्यांना एकदा भेटायची गरज होती आणि गेलीच नाही. मला ताप आला होता आणि चक्कर आल्यासारखं झालं म्हणून. श्रावणी, तुझ्या या बोलण्यावर मी विश्वास ठेवीन असं तुला वाटतंय. अंगात दोन ताप असताना सुद्धा एक गोळी घेऊन तू काम केलेलं पाहिलंय मी तुला. श्रावणी, मला खरं कारण कळलं पाहिजे, कारण तिथे मी तोंडशी पडलोय.
असं असेल तर आय एम सॉरी. आणि यापुढे माझं कुठेही नाव सजेस्ट करायची गरज नाहीये. श्रावणी तू काय बोलतीयेस हे तुझं तुला तरी कळतंय का? अरे निखिल तू तरी बोल ना काहीतरी हिला. मी कोण बोलणार? नाही म्हणजे ऑफिशियली मी नवरा आहे, पण तिने नोकरी कुठे करावी, तिचं नाव कुठे सुचवावं, याचं डिसिजन तू घेतोस ना. नाही म्हणजे चांगलंय चांगलंय, शेवटी तू तिचा मित्र आहेस, जवळचा मित्र. मी काय रे, मी फक्त नवरा आहे. अरे तुम्हा दोघांना काय झाले मला समजेल का? श्रावणी मी इथे येण्यापूर्वी तुम्हा दोघांचं जर का भांडण झालं असेल ना, तर कृपा करून तुम्ही दोघंही तुमचा राग माझ्यावर काढू नका. अरे मूर्ख म्हणून मी इथे आलोय का? कोण म्हणतो तू मूर्खच म्हणून? अरे श्री तू शहाणा आहेस, खूपच शहाणा, ज्याची प्रत्येक गोष्ट शहाणपणाचीच असते तो श्री, आणि ज्यांनी काहीही केलं तरी ते मूर्खपणाचं ठरतं तो. जो कोणी आहे त्याला आता उशीर होतोय, बाय. नाही तू बस गप्पा मार माझ्या बायको बरोबर, शहाणपणाच्या गप्पा. श्रावणी हे सगळं काय चाललंय मला समजेल का? हे जर का असंच चालू राहणार असेल तर या घरात येणं मला मुश्किल होऊन जाईल. तुला कोणी जबरदस्ती केली आहे श्री? हो वैसे ठीक आहे. दादा येऊ का? हा ये निर्मला. आणि काय आणलंस तू? फार काय नाहीये, मुगाच्या डाळीची खिचडी करून आणली. गरम गरम आहे तवर खाऊन घ्या. अग पण मी घरी जाणार आहे जेवायला. हा त्याला लई टाइम आहे, ठावाय मला. ती आडलेली बाळंतीण सुटल्या बगर तुम्ही काय घरला जायचं नाही. आणि जेवण कसं यायची आईली व्हायला पाहिजे. आत्ताच तापात ना उठलायत ना, चला उठा हात धुवून घ्या चला. डॉक्टर मी आहे की तू आहेस निर्मला? बघा आता विचारा स्वतःच्याच मनाला. स्वतः डॉक्टर असून सगळं मलाच सांगावं लागतंय. आता उठा ना चला. कमाल आहे तुझी. आता कमाल कसली त्या, स्वतःच्या हाताने बनवून आणली एवढी खिचडी. तो कॅन्टीन वाला तो थोडीच बनवतोय होय. चला चला उठा हात धुवून घ्या, वाटते मी. बर बर बर, एक एक मिनिट मी हात धुवून आलो, एक मिनिट. बाल वा वा निर्मला, तोंडाला चव आली चव आली. खरंच गेले 20 दिवस ते बोळचण जेवण खाऊन वात आला होता नुसता. आहा काय बात आहे. फार काय नाही, लसणाची फोडणी दिली, खावा निवान. वा वा, पण काय तू अजून इथे कशी काय घर नाही गेलीस? कोण कोण असतं घरी तुझ्या? काय बघ मी तुला विचारतो. नाही कोण नाही, नवरा होता पण कुठं गेला काय ठावं नाही. बघा एक मुलगा आहे 10 वर्षाचा. नाही पण नवरा म्हणजे हे केव्हा, आणि तू प्रयत्न नाही केलास त्याला शोधण्याचा? केला की बेस केला प्रयत्न, पण नाही गावला. आता महिना होत आला म्हणून तर इथं कामाला लागले ना. अगं पण मग तुझा
नवरा गेला कुठेतरी आणि तू लगेचच अशी कामाला लागलीस. जाणारा आपल्या कर्मानं जातोय दादा, आपण कुठवर बांधून घ्यायचं आपलं नशीब त्याच्या नशिबाशी. लेख आहे, मी आहे, पोटाला घालावं लागतंच ना. किती दिवस रडत बसू त्याच्यासाठी. कसला नवरान कसली बायको, सगळी जोडलेली नाती. खरं नातं एकच, भूक, पोटाची भूक. जन्माला एकटीच आले ना मी, जाणार बी एकटीच. मग काय करायचं, जगायचं बी एकटीनच. पोराकडे बघून जगते बघा. पाणी नाही, नाही नको. सगळेच सगळेच तुझ्यासारखे नसतात निर्मला. नशीबवान, कोणाला कोणाला हे सुख सुद्धा नशिबात नसतं. मग काय करायचं, कशासाठी जगायचं. असल्या माणसांसाठी तर लई सोपं आहे दादा, न कोणी पुढं न कोणी पाठी. रडायचं कशाला मग, जगातली सगळी पोरं आपलीच की. लोकांसाठी जगायचं आणि असं कुठं असतं. पुन्हा कुठं तरी कुणीतरी असतंच की. आपल्या नशिबाशी त्याचं नशीब बांधून घ्यायला उभं. मग काय करायचं, तू करशील लग्न, परत तुझा नवरा परत नाही आला तर. ते ठाव नाही दादा, करीन मी. कुणी पाहिलंय उद्या काय होतंय ते. दादा दादा तुम्ही जेवा की. जेवा. बस झालं, बस बस. काय दादा, पोट भरलं माझं निर्मला. चार घास बिधड खाल्ले नाहीत तुम्ही. भूकच नाही लागत खरंच. बस झालं, जा जा घेऊन जा. आणि थँक्स याच्याबद्दल, या सगळ्याबद्दल. सगळंच छान होत. वेगळं होत. निर्मलाताई जी. निर्मलाताई तुमचा हात द्या ना. हा हात द्या तुमचा. आणि तो कशा पाहिताई. द्या ना तुम्ही. थँक यू व्हेरी मच ताई. हो एवढे आभार कसले मानताय. आता तुम्ही डॉक्टर सत्यजित चौधरींना जे काही बोललात ना त्याच्याबद्दल. काही वंगाळ बोलले का मी. नाही म्हणजे मला माफी करा. म्या काय अडाणी बाई. नाही हो, तुम्ही काही चुकीचं बोलला नाहीत. उलट तुम्हाला जे कळतं ना ते त्यांना नाही कळत. काय ते. जाऊ दे. मी काय म्हणते, तुम्ही डॉक्टर सत्यजित चौधरींवर असंच लक्ष ठेवायचं, ही तुमची ड्युटी.
आणि त्यांनी जर का तुमचं ऐकलं नाही तर आजच्यासारख्या चार गोष्टी सुनवायला अजिबात मागेपुढे बघायचं नाही. काय माझ्यासाठी कराल ना एवढं? इथे समद्यांची काळजी घेणं हेच काम आहे बघा माझं. आणि ताई, म्या जे दादांना म्हणाले ते तुम्ही बी सांगू शकला असतात की? मी? हां नाही, मी नसते सांगू शकले. का नाही? का म्हणजे म्हणजे आता असं बघा निर्मला ताई, तुम्ही डॉक्टर चौधरींना ओ दादा म्हणून हाक मारता बरोबर, तशी हाक मी मारू शकते का? आलं ध्याना. तुम्ही काय बी काळजी करू नका, मी ठेवीन लक्ष. निघू मी आता. या म्हणलो काय ताप बी भरलाय का तुम्हाला? का रे? एकदम गाणं बी गुणगुणत आहे म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. म्हणजे काय म्हणायचं का तुला? म्या कुठलं म्हणतो गाणं. संध्याकाळी तुम्हाला कॉफी घेऊन आलो तेव्हा बी तुम्ही हेच गाणं गुणगुणत होता म्हणून म्हणलं. मग काही प्रॉब्लेम आहे का तुला? ठीक आहे, मला कसलाय प्रॉब्लेम आला हो, उलट कानाला लई गोड लागतंय बघा. पण गेले काही दिवस असं कानाला गोड ऐकायची सवय नाही म्हणलं ना म्हणून म्हणत होतो. आणि त्यात योगा योग हो, एसीपी साहेबांचा फोन आला, तुम्ही म्हणला घे तानाजी, मॅच घेतला नाही का? तेव्हा बी फोन मतलब मला गाणं ऐकू आलं रेडिओवरनं कळत होतं, तेच आता तुमच्या तोंडून कळतंय म्हणून म्हटलं. काय झालं त्यात? झालं काय नाही, आपले इतक्यांदा साहेबांचा फोन येतो, पण पूर्वी कधी असं गाणं मागं कळताना ऐकलं नाही हो. काय काय साहेब, रेडू नवीन घेतला काय त्यांनी? रेडिओ नाही रे, सी डी प्लेअर तानाजी. आणि समरकडे तो आधीपासूनच आहे. आणि तू जे गाणं ऐकलंस ना ते समरचं सगळ्यात आवडतं गाणं आहे, बऱ्याचदा ऐकतो तू. झालं का समाधान? नाही समाधान आमचं काय समाधान हो, पण काय माहिती का साहेबांची लयच इतंभूत माहिती दिसते तुम्हाला. नाही त्यांना कोणतं गाणं आवडतं, त्यांना काय खायला आवडतं? कारण तो माझा चांगला मित्र आहे. बरोबर, तो तुमचा मित्र माझ्या लक्षातच नाही आलो, ते आठवलं मला. त्या गायत्रीबाई नव्हते का आल्या मागे ऑफिसमध्ये, तेव्हा त्या मला म्हणाल्या तानाजी तुझी काय आवड असेल गाण्याची तर सांगून टाक, मी लावून टाकते रेडिओवर. तर मी म्हणलो आमची मिलिटरी आवड, जर म्हणलं तुम्ही असं करा ताई साहेब तुम्ही तुमच्याच आवडीचं एखादं गाणं लावा. लावलं की त्यांनी ते रेडिओवर. कुठलं गाणं बघा, हिंदी होतं, मला शब्द कॅच होत नाही असे. काय बरं कुठलं गाणं ते हिंदी आहे बरं, ते तुम्हाला माहिती आहे की ते कुठलं कंच काय बरं. गायत्रीच्या आवडीचं गाणं मला कसं माहिती असणार? असं कसं, ती पण मैत्रीण आहे तुमची.